असेच अत्याचार सहन करायचे का? नाही, आता आम्ही गप्प बसणार नाही. छत्रपती शिवरायांच्या काळात जसा स्त्रीला मान सन्मान मिळत असे, तसाच मान सन्मान आम्हाला आताही मिळाला पाहिजे. त्या काळी आरोपीला जशी शिक्षा मिळत असे, तशीच शिक्षा या नराधमांना आजही मिळाली पाहिजे. आम्ही अत्याचाराविरुद्ध आवाज उठवणार आणि आमचा हक्क मिळवणार. पण ही लढाई एकटी दुकटीचं काम नाही. सर्व पुरुषांनी आमच्या खांद्याला खांदा लावून आमच्या पाठीशी उभं राहावं. अहो, तुमच्या मुलीला तुम्ही घरात बसून सांगता की तिने कोणते कपडे घालायचे, त्यापेक्षा तुमच्या मुलांना तुम्ही हे शिकवा की त्या मुलीकडे त्यांनी कोणत्या नजरेने बघायचं. स्त्री फक्त उपभोगाची वस्तू नसून आम्हाला आईच्या बहिणीच्या रूपात पाहायला हवं. या गिधाडांपासून आमचं संरक्षण केलं पाहिजे आणि त्यांना वेळीच खेचलं पाहिजे. नाहीतर दिल्लीतलं साक्षी प्रकरण, निर्भया प्रकरण, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम पास झालेली दर्शना पवार फक्त जेलसी पाहिजे.